म्हणाले होते ना मी तुला, मी परत येईन, मी परत आहे, तेही माझ्याच खोली. ऍक्च्युली ही खोली माझी नाहीये, अक्षयची खोली माझी खोली. आणि लवकरच या खोलीतून त्या खोलीत जाण्यासाठी मला फार वेळ नाही लागत. मग तुला वाटलं तू मला हक्कलशील, पण तुला नाही जमलं ते. तेव्हा हे बाळ कोणाचे वापस नाही सांगू शकत मला, कारण त्या व्यक्तीची प्रायव्हसी जपणं माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तेव्हा मला खरंच कळत नाहीये तू असं का वागतीस. तू आई होणार आहेस, बाळ होणार आहे तुला, तुझं आयुष्य व्यवस्थित चालू आहे ना कुणासोबत तरी, मग इथे माझ्या संसारात कशाला लुडबुड करतेस, माझ्या नवऱ्याच्या मागे कशाला लागलीस. रमा, मिसअंडरस्टँडिंग करून घेतेस, परत दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहेत. म्हणजे हु नोज हे बाळ कोणाचं, जरा विचार कर रमा. अक्षय इतकी घाई का करतोय मला घरातून बाहेर काढण्यासाठी, कधी विचार केलास? आजपर्यंत त्याने मला कधी असं वाजत गाजत घरातून बाहेर हकलण्याचा प्रयत्न नाही केला, आत्ताच का करतोय ते सगळं? कधी विचार आलाय डोक्यामध्ये तुझा? नसेल आला रमा, पण एकदा माझ्यासाठी विचार करून बघ, का अक्षय मला फ्लॅट घेऊन येतोय? हा तुझ्या समोर म्हणतोय मला रेंटल रेंटल, पण एकदा थोडा डोक्यावर जोर देऊन बघ ना, म्हणजे माझ्या बाजूने विचार करून बघ. तू मला बेस्ट फ्रेंड मानायची स्वतःची, एकमेकींच्या इतक्या चांगल्या मैत्रिणी, आज वैरी झालो एका पुरुषामुळे. आठव रमा, तुला नसेल आठवत तर मी आठवण करून येते. तुझी सॅन्डल तुटली तर मी अनवाणी चालायचं, कधी माझ्या गाडीतलं पेट्रोल संपलं तर आपण दोघी माझी गाडी ढकलत द्यायचो. एकमेकींसाठी जीवाला जीव देणाऱ्या मैत्रिणी आज एकमेकींच्या जीवावर उठलोय. कशासाठी ग? तो तुला जे सिनारिओ दाखवतो ना ते खरंच आहे असं नसतं ना ग? नेहमीच प्रत्येक वेळेस मी सांगत आले तुला, तेच तेच नाही बोलणार मी. तू तुझ्याबरोबर प्रेमाचं खोटं नाटक करतोय, तू तुला फसवतोय, नाही काही नाही बोलणार मी आज. असं समज मी तुला काही बोललेच नाही, विसरून जासत. अँड आय एम सॉरी, मी माझ्या पोटातलं बाळ कोणाचं आहे त्या व्यक्तीचं नाव मी तुला नाही सांगू शकत.